सर्वांना पण मराठा म्हणतोय, आम्ही महात्मा फुल्यांनाही मराठा म्हणतोय. मराठा हा जातीवाचक शब्द नाही आहे, आणि तुम्हाला मराठा हा जर जातीवाचक करायचा असेल तर जनगणमधून राष्ट्रगीतातून मराठा काढावं लागेल, अनेक वीर गाण्यामधून अनेक इतिहासाचे पन्ने तुम्हाला खुळावं लागणार आहे. आणि म्हणून मराठा हा वेगळी जात नसून ते मुलखाचं नाव आहे, हे खरं तर शासनानं समजून घेतलं पाहिजे. याच्यावर दबाव कुठलाही न आणता जास्तीत जास्त हा 8 जिल्ह्यातला प्रश्न आहे, पूर्ण महाराष्ट्रातला हा प्रश्न नाही आहे. आणि त्याच्यामुळं मराठा हा जात नाही तर मग तो कोण आहे हा प्रश्न आहे. आणि महात्मा फुलेंनी तर सरळ सांगितलं का मराठा ही वेगळी जात नसून ते एक मुलखाचं नाव आहे, महारापासून तर ब्राह्मणापर्यंत हे सगळे मराठी आहे. आणि एवढं स्पष्ट असताना सुद्धा जर सरकार मनावर घेत नसेल तर ते चुकीचं आहे. पण आता तुम्ही जरांगेने अल्टिमेटम दिलेला आहे, तुम्ही पुन्हा मध्यस्थी करायला जाणार सरकार असेल किंवा जरांगे असेल? आता मी मध्यस्थीचा माझी भूमिका मध्यस्थीची नाही आहे. मी पहिले मध्यस्थी म्हणून गेलो नव्हतो, एक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो. मी वास्तविक कुठल्याही जातीपाती धर्माच्या कामात जात नाही. मी दिव्यांगाची लढे लढलो, अनाथाची लढे लढलो आणि शेतकऱ्याची लढे लढत होतो. अशा वेळेस एक सच्चा कार्यकर्ता मला जरांगेमध्ये पाटलांमध्ये दिसला आणि मला असं वाटलं का ते जर पाणी सोडत असेल आणि मग अशा ह्याच्यात जर उद्या त्यांच्या प्रकृतीचं काही झालं बरं वाईट आपण गेलो पाहिजे, या भूमिकेतून तिथं गेलो. आणि तेव्हा पाहिलं म्हणजे आम्ही भेटीसाठी गेलो आणि तिथली परिस्थिती पाहिलं तर काहीतरी पावलं उचलले पाहिजे सरकारनं आणि त्या माध्यमातून तिथं जुळल्या गेलो. आता हे जी ओबीसी आणि मराठी नेते यांच्यामध्ये हे जे काही वाद रंगलेले आहेत त्याकडे तुम्ही कसं बघताय? इकडे म्हणतायत ओबीसी आरक्षण द्या, दुसरीकडे मला असं वाटतं का हा सगळा कोणालाही काही जातीपातीशी पडलेलं नाही आहे. पण या माध्यमातून कुठंतरी पक्ष संघटन वाढू शकतं, नेतृत्व मोठं होऊ शकतं या हिशोबाने आता बरेच जण त्याच्यात उतरले आहे. नाही मला कोणाला म्हणायचं नाही, ते आता जरांगे जर नेत्या असते तर जरांगेंना म्हटलं असतं, पण जरांगे पाटील कार्यकर्ता आहे त्यांना कसं म्हणावं. मग मी असू शकतोय, फडणवीस साहेब असू शकते, शिंदे साहेब असू शकते, भुजबळ साहेब असू शकतं, अधिक काही नेते होऊ शकतं. कसं आहे तुम्ही एक लक्षात घ्या, आपण वातावरण असलं आणि पाणी पडल्यावरच टोपतो ना जमिनीत बियाणं. आता हे बियाणं टोपण्याची राजकीय बियाणं टोपाची व्यवस्थित आता काळ आहे सध्या, आणि मग कोण सोडणार आहे त्याला? एकूणच आपण जर बघितलं तर सरकार देणारही आरक्षण देणारही सरकारच आहे, कोणाचं आरक्षण काढायचं का याचा निर्णय सरकारच्याच हातात आहे. असं असताना देखील मंत्री छगन भुजबळ हे बाहेर जाऊन सभा घेऊन आव्हान का देत आहेत सरकारकडे? त्यांनी आपलं आता मी सोडून बाकीच्यांना सगळ्यांना म्हटलं का मराठ्यांना हे वेगळं आरक्षण द्या, आणि सरकारही म्हणतं आम्ही ओबीसीला हात न लावू देता आम्ही आरक्षण देईन, मग तरी सभा का घेतल्या जाते हे समजत नाही मला. म्हणजे अखेर माझं तेच म्हणणं आहे का हा बी टोबाचा राजकीय पेरणी करायचा वेळ आहे, आणि ही राजकीय पेरणी या आंदोलनात होत आहे. आरक्षणावाल्याला काय भेटन त्यांचं तिला माहीत नाही, समाजाला काय भेटन ते मला माहीत नाही, पण नेत्याला भरपूर भेटल्याशिवाय राहणार नाही. जरांगे असे आरोप करत आहेत की भुजबळांकडे फडणवीस साहेबांचा पाठिंबा देत आहेत का, त्यांना शांत केलं जात नाहीये, असं तुम्हाला वाटतं? मी कोणावर आरोप करणार नाही. माझं असं मत आहे का आम्ही सगळ्या नेत्यांनी हे जपलं पाहिजे का समाजामध्ये तेळ निर्माण होऊ नये. तुम्ही नेते मंडळीचे परिणाम जर गावखेड्यावर जर गेले तर ते पेट्टा विजवता येणार नाही, याची काळजी सगळ्या नेत्यांना घेतली पाहिजे. मला असं वाटतंय का धीरे धीरे जर अशा पद्धतीनं हे जर वाढत चाललं तर गावखेड्यातल्या कार्यकर्त्यापर्यंत ही आग गेली तर ते महाराष्ट्राला लागेल, आणि आमचा शेतकरी पहिलेच मेलेला बिचारा, गावातला मजूर पहिलेच मरण पावलेला आहे, त्याच्या बाजूनं धावणं तर सोडाच. उद्या आग लावायचं काम जर झालं तर शेतातलं पिकही गेलं आणि गावातलं घरही जाईल, तर मग हाती काय राहणार शेतकऱ्याच्या? देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर अशी भूमिका मांडली होती की अंतरोली सरटेतील अत्याचार झाला आहे त्याची गरज नव्हती, मात्र त्यांनी सभागृहात लेखी उत्तर सादर केलंय, त्यात असं म्हटलं गेलंय की बचावात्मक स्थितीत पोलिसांनी लाठीचार्ज केला. मला एक सांगा, तुम्ही उपोषणावर कधी लाठीचार्ज झालेला एखादा 100 वर्षातला 75 वर्षातला एखादा प्रसंग सांगा. इव्हन पारतंत्र्यात आम्ही होतोय, स्वातंत्र्याच्या लढाईत आहे, उपोषणाला कधी लाठीचार्ज झाला? नाही झाला ना. उपोषणावर नाही उठले असते तर थांबून ठेवायला पाहिजे होतं, आणि तिथं जर लाठीचार झाला नसता तर आज तुम्ही जरांगे साहेबाचं नाव घेऊन माझ्याकडे आले नसते. लाठीचार्ज या आंदोलनाचा टर्निंग म्हणजे आपण पाहतो पॉईंट ठरला, आणि त्या लाठीचार्ज झाला आणि ते बातमी झाली आणि बातमी झाल्यावर तो प्रसार झाला,
हे तर सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे. गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी जी भूमिका मांडली त्यात माझा असा प्रश्न आहे की अगोदर फडणवीस असं म्हटले होते की लाठीचार्जची आवश्यकता नव्हती, मात्र सभागृहातल्या लेखी उत्तरात फडणवीस असं म्हणतात की बचावात्मक स्थितीत पोलिसांनी लाठीचार्ज केला, भूमिका बदलली असं वाटतं. मला वाटतं त्यांनी ही भूमिका बदलायला पाहिजे नव्हती, त्यांनी ते बदलवली आणि त्यांनी हे कबूल केलं पाहिजे का प्रशासनाची सगळ्यात मोठी चूक आहे. आम्ही समजा उपोषण 2 दिवस अधिकही चाललं असतं तर वाईट तर काही झालं नसतं आणि मग उपोषणाच्या स्थळी लाठीचार करणारा महाराष्ट्र जगातला पहिला आहे, जगातला पहिला आहे आणि मग असं करायची गरज नव्हती. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी इतरांवर आरोप करण्याच्या अगोदर त्यांनी महाधिवक्ता कुंभकोणी यांना सुप्रीम कोर्टात बाजू का मांडू दिली नाही, याचं उत्तर द्या. मला वाटतं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही काही जास्त अभ्यास केलेला नाही. आता प्रकाशजीनं कुठला गोष्ट हाती घेऊन ते म्हणतात ते मला माहीत नाही, पण तपासलं पाहिजे. साहेब, केंद्र सरकार कोरोनापासून मुक्त धान्य देत आहे गरिबांना, तसेच राज्य सरकार देखील आनंदाचा शिधा देत आहे, तरी कोरोना जे उपोषणाचं प्रमाण आहे ते वाढतोय दिवसेंदिवस. आपण अपंगांसाठी काम करतो कसं बघताय ते कसं झालं माहीत आहे का? लुटलं किंटलानं आणि देतं किलोनं, ते हे कसं आहे ते अशातला तो प्रकार आहे. म्हणजे मजुराले मजुरी भेटणार 300 आणि धान्य देणार 2 किलो, तर हे उलटा वाटत नाही का तुम्हाला? आम्हाला कांद्याचे भाव इथे पाडले, कांद्यावर निर्यात बंदी केली आणि कंटलातून म्हणतात आता 2-2 किलो कांदे आम्ही तुम्हाला देतो, तर आम्ही आमच्याच थोबाडीत मारून घ्यायची का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणजे कांदा विदेशात जाऊ द्यायचा नाही आणि मोदी साहेब म्हणतात ठीक ठीक आहे आजचे दिन आएंगे अभी प्याज आपको भेज देंगे. अरे भैया, हमारा प्याज देश विदेश में जाने दो, मेक इन इंडिया और मेड इन इंडिया आपकी पॉलिसी है केंद्र सरकार की, जहाँ यहाँ पैदा होता है वो भेजना है. मग कांद्याला काय झालं पाठवाले न पाठवाले, सरळ गोष्ट आहे. पण मला वाटतं याच्यानंतर कोणी जर मतदान करायले मागितलं तर कांद्यावाल्यांनी मतदान द्यायचं नाही, कांदा हाती द्यायचा. जे जे कांद्यासाठी भांडले नाही ते आम्ही भांडत आहोत, आम्हाला द्यायची गरज नाही आहे. कापसाचे भाव 6,000 गेले, अजूनही कापूस खरेदी केंद्र सुरू केलं नाही, ते सुरू करायला पाहिजे. 6,366 रुपये हमी भाव आहे आणि कापूस 6,000 खाली चालला आहे. कुठं मग हमी भाव देऊन सुद्धा भाव भेटत नाही आहे. यावर व्यवस्थित प्लॅनिंग आहे. पहिले धर्माचे झेंडे हाती दिले, आता जातीचे झेंडे हाती दिले. सत्यता आहे म्हणजे मी गुलाम थोडा आहे काही? सत्यता आहे म्हणजे आम्ही शेतकऱ्याबद्दल बोलायचं नाही आहे. मी माला बाप पहिले, माझा शेतकरी पहिले, नेता गीता आम्ही आमच्या बापाच्या पेक्षा शेतकऱ्यापेक्षा मानत नाही. ते त्यांनी ठरवा येले राहू द्यायचं सत्यत का नाही राहू द्यायचं ते त्यांनी ठरवा, पण मी पक्क ठरवलेलं आहे. सरकारला इशारा नाही आहे, तुम्ही बोलले म्हणून मी बोलतो आहे. अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशन, असं वाटतं की इतर जे मुद्दे आहेत विकासाचे असतील शेतकऱ्यांचे असतील, इतर काही मुद्दे ते बाजूला राहत आहेत. नाही नाही, तुम्ही कसं आहे, तुम्ही विधानसभेतले चांगले बोलणारे मुद्दे टीव्हीवर कधीच दाखवत नाही. तुम्ही थोडंसं तपासून घ्या लागंतर. चांगले विषय मांडले गेले पण तुम्हाला कसं पाहिजे, गरमागरम पाहिजे, तुम्हाला ब्रेकिंग पाहिजे. चांगले मुद्दे मांडले हो, तुम्ही दाखवलेच कुठं? कुठं दाखवले? दुधाचा मुद्दा आम्ही मांडला, शेतमजुराचा मांडला, वाहन चालकांचा मांडला, कुठं दाखवले? ते ब्रेकिंग न्यूज नाही होत. ब्रेकिंग न्यूज काय हे, तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि तो अभ्यास करून एक दिवस तो अभ्यास करा का ब्रेकिंग न्यूज व्यतिरिक्त काही न्यूज आहे सभागृहात ते तपासा. साहेब, एक प्रश्न असा आहे की प्रसार माध्यमांनी विनोद तावडेंना विचारलं की 2024 साली पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार का? विनोद तावडे असं म्हणतात मुख्यमंत्री कोणाला करायचं माझ्या आता भाजपचं काय त्याच्या त्या पक्षाचं मी कसं सांगणार आहे का कोण मुख्यमंत्री होणार काय होणार, पंकजाताई होणार का अधिक कोणी होणार, तर ते मला नाही सांगता येणार ना. शेतकरी आणि आदिवासी मोर्चा काही मोर्चा काढलेला आहे, त्यांनी नाशिक पर्यंत आलेले, आपण त्यांना भेटणार आहे? हा भेटलोय मी, येता येता भेटलोय. शेवटचा प्रश्न, जिल्हा परिषदचे जे आदिवासी सेविका आहे, जे काय म्हणतात अंगणवाडी सेविका, ते 15 दिवसापासून संपावर आहे, त्याच्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकाचं काय चुकलं सांगा. कलेक्टर 2.5 लाख रुपये महिना घेते,
आणि आमदाराला 2.5 लाख भेटते. काम काय त्या मानानं अंगणवाडी सेविका किती काम करतं बिचाऱ्या. म्हणजे जे जे लहान लहान घटक आहे ना या देशात उपाशी मरतं. तो मंत्रालयातला सचिव अर्धे सचिव तर रोज कमिशन खाल्ल्याशिवाय फाईल समोर करत नाही. त्याला पगार भरपूर आहे हो. मंत्रालयात आहे पण तो मंत्र्याच्या मतानं किती ऐकते मला माहीत नाही. अनेक उदाहरण सांगता येईल मला. ही सिस्टीम बदलाची वेळ आलेली आहे. आणि एवढी तफावत असते का. मी साधं सांगितलं मागच्या वेळेस का गावातल्या लोकाले म्हणजे माझं गाव एक बोट गेली का न शहर लागतं. आणि एक असा रस्ता गेला ना तर गाव लागते. इथं घर बांधलं ना गावात तर 1,36,000 भेटते. आणि शहरात बांधलं ना बाजूनं तर 2,50,000 भेटते. केवढी हरामखोरी आहे. किती नालायकी आहे. काय म्हणावं याला. म्हणजे 125 लिटर पाणी देतो आम्ही शहरवाल्याला आणि गाववाल्याला 55 लिटर देतोय. ह्या जातीवाद नवीन आहे. म्हणजे खरा जातीवाद ओबीसी मराठा धनगर बौद्ध माळी तिकडे आदिवासी दिसतं पण अंदरून दुसराच जातीवाद सुरू आहे. अंदरचा जातीवाद काय शेतकरी आणि कर्मचारी. हा नवीन जातीवाद निर्माण आम्ही ठेवतोय समोर का. हा जातीवाद का करतोय तुम्ही. अरे तुम्ही कर्मचाऱ्याचं किमान वेतन ठरवताना 18,000 रुपये ठरवता. मग मजुराचं आणि शेतकऱ्याचं किमान वेतन ठरवा ना. त्याच्याही पोटाला भूक लागतं. त्यालाही खायला पाहिजे. त्याच्या अंगात रक्त आलं पाहिजे. मग तुम्ही आमच्या शेतकरी शेतमजुराचं किमान वेतन का ठरवलं नाही 75व्या वर्षामध्ये. ते एक वेतन ठरून आम्हाला भाव नाही पाहिजे. 45,000 कोटी फक्त पेन्शनवर खर्च करतो आम्ही. पेन्शनवर किती लोकांसाठी. 10 लाख लोकांसाठी. आणि 5 कोटी शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही वर्षाला 30,000 कोटी खर्च करतोय. आता 10,000 कोटी वाटप होऊन जाईल. तुमचे कांदा गेला आणि सोयाबीन गेलं आणि हे गेलंय. पण लुटलं किती. त्याचा हिशोब दिला पाहिजे ना सरकारनं. हे कोणी बोलत नाही. आम्ही बोललो तर तुम्ही म्हणता सत्यत असून असं कोण बोलता. म्हणजे तुम्ही आम्हालाही चूप करताय. हे बरोबर नाही. आम्हाला बोलू देत जा. सोलार अनुदान दिलं जातोय. 25 रुपये किलो कांदा दिला जातोय. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाशिक. कोण NCCF सरकारकडून. हा हा. कांद्यावर अनुदान देऊन 25 रुपये किलो थेट ग्राहकांपर्यंत कांदा दिला जातो. आपला कांदा 40 रुपये किलो गेला असता का. नाही 50-60 जाऊ दे ना. मरते का कोणी. मला एक सांगा. अगर कोई मैकेलाल है ज्याच्या अंगात त्याच्या मायाचं बापाचं रक्त असन ते ना आम्हाला सांगाव का कांदा नाही खाल्ला तर कोणी मरते म्हणून. दफन होऊन जातो इथंच. इथंच मरतो मी. अगर कोई औलाद होऊन घेतो ह्या सांग ना म्हणा आम्हाला. मग भाव कोण कमी करताय. काँग्रेसवाले नाही कमी केले. इंदिरा गांधी आणीबाणीच्या वेळेस कांद्याचा प्रश्न पेटला तेव्हा इंदिरा गांधीनं कांद्याला निर्यातबंदी केली. नंतर अटल बिहारीचा प्रश्न आला. अटल बिहारीचं सरकार पडलं. नंतरही कांद्यावर तुम्ही निर्यातबंदी केली. आणि आता सरकार आलं मोदीजीचं. मोदीजी काय म्हणत होते का अशी वेळ किसान भाई पर आ गई है ऐसे टाइम आ गया की 1 एकर बेच के नौकरी को पैसे देना पड़ता है और नौकरी देना पड़ती है. कितना गलत हो रहा है. तुम्हीच बोलले बाबा. हे माझं म्हणणं कसं आहे का मोदीजी तुम्ही जसं राम मंदिर तळाखून बांधलं तसं आमच्या शेतकऱ्याचं मनातलं मंदिर बांधा ना एक डाव मजुराचं. आम्ही तुमची गुलामी करू ना आयुष्यभर. आयुष्यभर गुलामी करू. बिलकुल पैदल फिरू मोदीजीच्या प्रचारासाठी. पण हमारी मन की बात तू सुनी नाही रे. तुम्हारे मन की चलू आहे चालू आहे. आता स्वामीनाथन आयोग जो आहे ना तो 2004 आपण स्थापित केला. 2006 आपण तो स्वीकारला पण मान्य केला नाही. 2004 ते 2 वर्षात 6 वेळा अहवाल स्वामीनाथनना पाठवले. कर्मचाऱ्याचा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि आता 8वा वेतन आयोग येतोय. 8वा येतं बरं आता. आणि आमचा स्वामीनाथन अजून आला नाही. कर्मचारी आहे किती देशामध्ये. किती आहे. मोठ्या मुश्किलनं पुऱ्या देशाचं पकडलं तर 10 कोटीच्या वर जात नाही. आम्ही 99-90 कोटी आहे ना भाऊ. मग आम्ही आता बोलता येत नाही. आम्ही अंदर तिकडे नंतर बोलून सांगतो काय बोललं पाहिजे. तर आम्ही एवढे जर संख्येनं आहे तर आमच्या हाती जातीचा झेंडा दिला हो. आमच्या हाती धर्माचा झेंडा दिला. मग आमच्या शेतकऱ्याचे पोरं काय म्हणते. जात मोठी आहे धर्म मोठा आहे.
मंदिर वही बनाना आहे, मस्जिद को तोडणं आहे, नाही तो मस्जिद को बनाना आहे तो मंदिर को तोडणं आहे. आम्हाला लावून दिलं मस्त कामी, आम्ही मस्त ज्ञानभाव तुकाराम चालू आहे आमचं भजन करणं, पण रोज लूट होतं ना आमची, त्याचं काय? एवढं दाखवता का तुम्ही? मग बंद करतो ना मी आता, लय झालं ना. हा गणेश निंबाळकरचा मी त्याला शाबासकी देतो, त्यानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर चांगलं आंदोलन केलं आणि वेळ आली तर शेतकऱ्यासाठी आम्ही पुढचं आंदोलन जर कांदा उत्पादक ठरवलं तर त्याच्यात मी सहभागी होणार. साहेब काही दिवसांपूर्वी चला ना आता होणार होता असं, किती बोगस प्रश्न आहे हा, आणि किती डाव विचारणार तुम्ही तो, किती तेच ते नवीन काय विचारा, सरपंच गिरपंच कोणी होणार, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही, मंत्रालय आता मी डोक्यातून काढलेला विषय आहे, तुम्हाला नको विचारत जो दुसरा विषय, ते आपले गोगोलेले विचारत जा. काही दिवसांपूर्वी मनोज रंगे पाटील असं म्हटलं होतं की गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लिप आहे ती मी बाहेर काढेल असं त्यांनी इशारा दिला. एकनाथ खडसे असं म्हणतायत की रंगे पाटील यांनी त्यांची ऑडिओ क्लिप बाहेर काढावी. मला माहित नाही बाबा, ते असं तर काढली पाहिजे, काय असं त्यांची चर्चा झाली होती, गिरीश महाजन गेले होते त्यावेळी ते ऑडिओ. काय आहे अखेरी माझं असं म्हणणं आहे का, ते एक आंदोलक आहे आणि त्यांनी काय बोलावं, कसं बोलावं, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलावं हे आमचं काही काम नाही आहे. आमचं काम जरी या आंदोलनात मी मराठ्यांच्या बाजूने असलो तरी माझ्या डोक्यात प्रथम शेतकरी शेतमजूर आहे, लक्षात घ्या. ते माझ्या डोक्यातून मरेपर्यंत जाणार नाही. आमचं दिव्यांग असन अनाथ असन आम्ही सेवाकरी मंडळी आहे. राजकीय असतो तो मी कायले उतरलो असतो, तुम्ही सांगा. जिधर बम उधर नेता होता है, हम तो जिधर कम है वहाँ खड़े हो जाते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.